नमस्कार। या चर्चेमध्ये आपल्या सोबत आता दोन बेस्टच्या संदर्भातली महत्वाची माणसं आहेत। शशांक राव बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते तर आहेतच, पण त्याचबरोबर बेस्टशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं थेट नेतृत्व ते करतात। आणि त्याचबरोबर आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत अनिल पाटणकर, बेस्ट समितीचे ते अध्यक्ष आहेत। दोघांचं स्वागत। पहिला प्रश्न तर अत्यंत स्वाभाविकपणे आणि थेट हा शशांक राव यांच्यासाठी आहे। शशांकरावजी, आपण सोमवारपासून संपाची भाषा बोलता आहात, हा नक्की संप आहे की तुम्ही त्याला काही वेगळी टर्मिनॉलॉजी, वेगळी शाब्दिक एखादी बंधनं जोडता आहात? असं आहे, आम्ही लॉकडाऊन हा शब्द वापरलेला आहे कारण असं झालेलं आहे, गेले 2 महिन्यापासून जेव्हापासून हा लॉकडाऊन सुरू आहे, आपण सर्वजण बघत आहोत की बीएसटीचा हा कर्मचारी मुंबईला, मुंबईच्या जनतेला आणि मुंबईला जी लोक अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत त्यांची सेवा करत आहेत, त्यांना सेवा देत आहे, मग डॉक्टर असतील, नर्सेस असतील, अन्य कर्मचारी असतील, सर्वांची ने आण करत आहे आणि आपली जीवाची पर्वा न करता हा कर्मचारी सातत्याने काम करत आहे। ज्या 14 मार्च रोजी आम्ही स्वतःहून चेअरमॅन साहेबांना जातीने भेटलो होतो आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला या कर्मचाऱ्यांना सर्व काही सुरक्षा द्यावी, म्हणजे मास्क असतील, सॅनिटायझर्स असतील, ग्लव्स असतील, हे सर्व तुम्ही द्या कारण तो आता सेवा देत आहे आणि त्याला याची लागण होऊ नये, त्याचा जीव सुरक्षित राहावा, याचा सर्व तुम्ही काळजी घ्या। तसेच निवेदन आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आणि जनरल मॅनेजर साहेबांना देण्यात सुरुवात केली होती 14 मार्च रोजी। तेव्हापासून आम्हाला जर सिरियसली घेतलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती। रावसाहेब, याचं उत्तर घेऊयात कारण अनिल पाटणकर बराच आपल्याला ऐकतायत। अनिलजी, आपल्याकडून याची उत्तर हवी आहेत। पहिला मुद्दा तर असा आहे की वेळीच प्रशासनाला जर समजा याची सूचना दिली गेलेली होती की आवश्यक ती साधनं लागतील कोविडच्या विरोधातील लढाई बेस्ट कर्मचाऱ्यांना लढायची असेल तर ती पुरवली गेली नाहीत का? आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी कामात कसूर करतायत का? नमस्कार। आपण आज ही चर्चा घडवून आणत आहोत कारण आता तिसरा लॉकडाऊन संपतोय आणि चौथ्याकडे आपण जातो। एक पहिली तर गोष्ट की खरं आहे की मला 14 तारखेला निवेदन दिलं, तातडीची बैठक मी घेतली, तिसऱ्या दिवशीच मी समिती सदस्य आणि एचओडी सगळे सीएमओ पण होते, त्याच्यात सीएमओ तो स्पेशल या कामासाठी त्यांची एक बैठक आम्ही घेतली। मास्कची आवश्यकता असं नाही म्हटलं त्यांनी, त्यांनी म्हटलं की आपला जो रुमाल आहे, रुमाल तो रुमाल लावणं अत्यावश्यक आहे माझ्या, कारण रुमाल हा सर्वस्वी सगळ्यांच्या खिशात असतो, तो रुमाल लावणार। आज पण तुम्ही बघा, जर भारताचे पंतप्रधान म्हणाले की मास्कचा एक घरातला साधा कपडा आपण लावला तर तो सुरक्षेच्या दृष्टीने, आज मी तुमच्या माध्यमातून खरंच त्या बेस्ट कर्मचाऱ्यांना म्हणजे सॅल्यूट करेन, सरळ मी साष्टांग नमस्कार घालेन, कारण आज बेस्ट कर्मचारी मी ज्या 4 वेळेला माननीय आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स जेव्हा बैठक झाली त्यावेळेस मी तर आयुक्तांना टाचून सांगितलं होतं की आयुक्त महोदय, आपण त्या माणसाला सॅल्यूट करा जो ह्या सगळ्या अत्यावश्यक सेवा, पाणी खाता, वीज खाता, व्यवस्थापन असेल, आरोग्याचे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय पासून आणि पोलीस, ह्या लोकांना त्या जागेवर कामकाजाला जो नेतोय तो आमचा कंडक्टर ड्रायव्हर नेतोय। मी त्याचबरोबर ह्या युनियनच्या पत्राबरोबर नंतर माझा संपर्क रावसाहेबांबरोबर नाही झाला, पण नंतर त्यांच्या पाटील पण माझे दुसऱ्या युनियनचे नितीन पावरा असतील, दुसरे हाके साहेबांचे जे गजानन नागे असतील। तुम्ही पाटील साहेब, आपण असा दावा करता आहात की एक साधा हातरुमाल पुरेसा आहे, एक नाही माझा मी काय म्हणालो की परवाच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा, दुसऱ्या लॉकडाऊनला सुद्धा माननीय पंतप्रधान म्हणालं हे मी सांगितलं की एक रुमाल, पण मी माझं पूर्ण उत्तर ऐकून घ्या। मी त्या मीटिंग नंतर तिसऱ्या दिवशी एक सर म्हणून माझ्या जवळचा देवनार डेपो, त्या डेपोशी तुम्ही संपर्क, वडाळा डेपो दादर, ह्या डेपोला मी स्वतः व्हिजिट केली। आज बीएससीच्या तपासण्या 12,000 लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत, बीएससीचा किती कामगार आहे। आणि जे आपले दावे आहेत, पण त्याच्याच बरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे मेडिकल ऑफिसर अर्थात तुमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी कर्तव्यात कसूर करतायत, कर्मचाऱ्यांना त्याची काळजी पण आहे। कर्मचाऱ्यांची काळजी
मी माझं 2 दिवस आड मी सतत सीएमओ बरोबर आमच्या पीएरओ बरोबर नंतर ते मधनी असतील त्यांच्यावर आणि मध्येच जीएम बरोबर सतत चर्चा माझ्याकडे समितीच्या कुठल्याही सदस्याने किंवा एखादा व्यक्ती जेव्हा बाहेरून जरी बीएससीच्या संदर्भात साधा जरी मला मेसेज पाठवला किंवा माझ्या जर व्हॉट्सअपवर किंवा बीएससीच्या बेस्टच्या व्हॉट्सअपवर जरी एखादा प्रश्न आला मी त्या ग्रुपवर असल्यामुळे तर तो मी पटकन जवळ हे करतो आणि तो मी जीएम ला पाठवतो माझ्या पीआरओ डिपार्टमेंटला पाठवतो की ह्याचा मला जीएम कडून उत्तर हवंय म्हणून आता बघा आज सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काळजी घेत आहात शशांकराव यांना ते कितपत पटतंय ते जाणून घेऊ त्याचबरोबर शशांकराव यांना माझा पुढचा प्रश्न असा आहे की रावसाहेब अनिल पाटणकर वारंवार असं सांगतायत की तुमच्याशी संवाद नाही झाला पण तुमच्या समितीतल्या इतरांशी ते बोलत होते मग तुमच्यात यांच्यापर्यंत प्रशासन आणि इतरांकडून पाठवलेले निरोप पोहोचत नाही होतय काय नक्की असं आहे की जनरल मॅनेजर महानगरपालिका आयुक्त आम्ही ह्या सर्वांना पत्र वगैरे सर्व व्यवस्थित लिहिलेली आहेत आणि मुद्दा असा आहे जो मी सांगत होतो की प्रयत्न कोण काय बोलायला भरपूर काय बोला 12,000 टेस्ट मी आत्ताच सांगतो की 12,000 टेस्ट झालेले नाही टेस्ट म्हणजे कोणते टेस्ट स्वॅब टेस्ट जे कोविडचे आहेत ते 12,000 झालेले नाहीत बीएससी 12,000 स्वॅब टेस्टची आज तरी गरज नाहीये लक्षात ठेवा आज तरी 12,000 मला बोलू दे हो मला नंतर बोलू द्या गाजी साहेब तुम्ही जे बोललात की 12,000 टेस्ट केले तर कोविडचे 12,000 टेस्ट केले गेलेले नाहीत सीएमओ जर सांगत असेल की आम्ही 12,000 टेस्ट केले तर कसले टेस्ट केले ब्लड टेस्ट करून काही उपयोग नाही आहे त्यांनी केलेले नाही आकडे देताय करता आहात तर रावसाहेब 1 मिनिट थांबा आपण पाटणकरांकडून एकदा क्लॅरिटी घेऊ स्पष्टता घेऊ की हे 12,000 आकडा कुठल्या आधारावर सांगतायत त्यांनी कोणत्या 12,000 आरोग्य चाचण्या केल्या त्या स्वॅब आहेत त्यांनी फक्त थर्मल स्क्रीनिंग केलेलं आहे आज तुम्हाला सांगतो आज बाहेर कोविड चाचण्यांना परवानग्या आज सुद्धा दिलेल्या नाही दिल्या होत्या त्या बंद केलेल्या आहेत आणि आम्हाला त्यांनी पूर्णपणे आज दिवस ज्या तपासण्या होतात त्याचं टेम्परेचर तपासलं जातं त्याचं ऑक्सिजन टेस्ट केलं जातं तर ब्लड मध्ये कोविड येत आहे त्या स्वॅबसाठी ती लाळच लागते पण त्या स्टेजचा तो जर त्याला जर साधारणतः ताप येतोय त्याला ताप येतोय खोकला सर्दी झाल्यावर त्याला ताप येतोय आणि तो जर ताप थांबत नसेल तर त्याला ती टेस्ट दिली जाते पटकन एखाद्या सिमटम्स मध्ये स्वॅब टेस्ट करायला लागत नाही त्याच्यामुळे ह्या टेस्ट झालेल्या आहेत आणि तुम्ही 12,000 आकडा कुठल्या आधारावर मांडलात आणि काय टेस्ट आहेत त्या मला माझ्याकडे तो सीएमओ कडून माझ्याकडे रिपोर्ट आला आणि त्यातले 7,000 जे कम्प्लेट त्यांना कोणतंच सिमटम आलेलं नाहीये ह्या तपासण्या स्वॅबची तपासणीला त्या पद्धतीचे कम्प्लेट सिमटम आहे ताप आलाय कम्प्लेट मध्ये असं जर असेल तर ती स्वॅब करणं गरजेचं आहे तर ते स्वॅब केल्यानंतर तो पॉझिटिव्ह येतोय आज सस्पेक्टेड आहेत आज जे बीएससीचे 100 लोक आहेत त्यांच्यावर 700 क्वारंटाईन सस्पेक्टेड आहेत क्वारंटाईन बसते मी रावसाहेबांना विनंती करीन आपल्या माध्यमातून की आज आहे ना आज डॉक्टरकडे किंवा हे सगळे अत्यावश्यकाकडे देव जरी म्हणून बघितलं गेलं तर त्यांना त्या कामकाजावर सोडणारा आपला बीएससीचा ड्रायव्हर कंडक्टर हा महादेव होईल मी त्यांना विनंती करणार आहे पाटणकरजी आपण शशांकराव यांना उत्तराची संधी देऊ रावसाहेब तुम्हाला चालेल द्या द्या पाटणकर यांनी विनंती ही त्यांना कळकळ आहे तेवढी मला जेवढी कळकळ आहे तेवढीच त्यांना सुद्धा कळकळ टाळेबंदीच्या भूमिकेपासून दूर व्हावं अनिल पाटणकरांची विनंती तुम्ही मान्य करणार आहात का नाही ऐकतो त्यांना बोलू दे असं आहे की मी जे सांगत होतो मध्ये मग थांबवलं गेलं की 2 आठवड्यापूर्वी बोला आता तुम्ही बोला कम्प्लीट दोन आठवड्यापूर्वी ज्या वेळेला दुसऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि 36 लोक
त्यावेळेला पॉझिटिव्ह आले, त्यावेळेला आम्ही परत जोराने सांगितलं की ही सर्व व्यवस्था तुम्हाला व्यवस्थित केली पाहिजे. सीएमओ जर काम करत असेल तर कमिशनर साहेबांनी चांगली मेडिकल टीम आणून केलं पाहिजे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि 2 आठवडे झाले, 36 आज 108 लोक पॉझिटिव्ह आहेत, 13 लोक मृत्यू पावलेले आहेत. हे लोक आकडे लपवतात सीएमओ, म्हणजे ज्याचा मृत्यू झाला ते म्हणतात अजून त्याच्याकडनं ब्लड आलेलं नाही, ब्लडचं टेस्ट आलेलं नाही, असं करून ते जिथे 13 लोक मृत्यू पावलेले आहेत तिथे फक्त 6 आणि 7 आकडा देतात. हे चुकीचं आहे. आणि आज आमचं काय म्हणणं आहे, आम्ही काय मागत आहोत, आमचं असं म्हणणं आहे की सर्व काही हेल्प आज जो जे लोक पॉझिटिव्ह होतात आज तुमची त्यांची जे जे परत येत आहेत किंवा ज्यांना आज हॉस्पिटलमध्ये ते जे पाठवतायत स्वतः बोलून ते ऐकलं तर अंगावर रेश काटा येतो. कारण एक जण कुठेतरी एकटा बिचारा एमजीएमच्या हॉस्पिटलमध्ये आहे, दुसरा कुठेतरी मीरा भाईंदरच्या हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही काय म्हणतोय की जे कर्मचारी आहेत ते या उपक्रमाचे कर्मचारी आहेत, अत्यावश्यक सेवा देत आहेत, त्यांना एक वेगळी फॅसिलिटी द्या. छोटस हॉस्पिटल किंवा छोटीशी एक फॅसिलिटी जिथे सर्व बीएससीचे पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना बरोबर तिकडे उपचार मिळतील. मागणं चुकीचं आहे, एवढे सेवा देत आहोत तर एक सेंट्रल युनिट करा आणि त्या सेंट्रल युनिट मध्ये सर्वांचा उपचार करा. आज मुंबई महानगर एकच मिनिट मुंबई महानगरपालिकेने 50 लाखाचा आज विमा कवच दिलाय, म्हणजे दुर्दैवानं कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आज मिळतील. ते बीएसटीच्या कर्मचाऱ्याला मिळत नाहीयेत, ते देत नाही. आणि काल आम्हाला फार दुःख झालं, माननीय महापौरजींनी काय सांगितलं, ते म्हणाले की हा हे विमा कवच फक्त आरोग्य सेवकांसाठी आहे. मग आम्ही फ्रंटलाईन नाही आहोत, आम्हाला कशाला, म्हणजे आमच्यापैकी जर कर्मचारी वारला तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या पोरांना कोण सांभाळणार आहे, कसं चालणार आहे. फक्त एक नोकरी देऊन चालत नाही, सैनिकाने तो अधिकार आहे. मला वाटतं की त्याच्यावर टप्प्याटप्प्यानं उत्तरं लागतील. तुमचे विषय गंभीर आहेत अनिल जी, याच्यावर मी टप्प्याटप्प्यानं उत्तरं घेतो. सगळ्यात पहिला मुद्दा तर अत्यंत गंभीर स्वरूपात हात समोर आला आता या चर्चेमध्ये. आकडे लपवले जात आहेत प्रत्यक्षात. युनियन सांगते 13 जण मेले, तुम्ही सांगता, तुम्ही याचा अर्थ वैयक्तिकरित्या घेऊ नका, पण तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून तो आकडा लपवताय का, खरं काय आहे? आकडा लपवायचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला सांगतो, बेस्टचा कारमार आहे तो, काय रस्त्यावरचा मजूर एखादा जमा झालाय आणि मग तो आजारी कोविडने मेलाय, हा अधिकारातला चेकचा नंबर असतो त्यांचा. हा, त्यांचं एक मागणं आहे की जसं पोलीस वाल्यांसाठी गुरु नानक दिले, पण काय होतंय की पेशंट बदलापूरला पण ऍडमिट होतोय, घनसोलीला ऍडमिट होतोय, ऐरोलीला, विरार, मीरा भाईंदर, काय काय वेळेला तिथल्या स्थानिक हॉस्पिटलला, तिकडच्या महापालिकेला कॉन्टॅक्ट करून ते लोक तिकडे पण ऍडमिट होत आहेत. 50 लाखाचा विमा कवच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळतं, बेस्ट वाल्यांना मिळत नाही, बेस्टची हा दुजाभाव का? आरोग्य खात्यालाच मिळालेले आहे ते. कारण ज्या दिवशी आरोग्य खात्याला आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना द्या, त्या दिवशी सकाळी बातमी तुमच्या चॅनल मधून आल्यानंतर जेव्हा केंद्राने सांगितलं की आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वच म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांना द्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या चॅनलला बातमी बघितल्यानंतर मी लगेच पत्र दिलेले. आणि आता वारंवार माझ्या झालेल्या 2 बैठकीत सुद्धा मी त्यांना हेच प्रश्न लावून दिले होते. त्यांनी तो वारसाचा प्रश्न, जो वारसाला आहे, 4 वारसांना बोलवलं सुद्धा आहे, पण आजची आजची आरोग्य खात्याने कर्मचाऱ्यांचा उत्तर काय मिळावा, कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार आहे की नाही मिळणार? मला मागच्या आयुक्तांनी, आताचे आयुक्त नवीनच आले, मागच्या आयुक्तांनी आम्ही लवकरच विचार करू एवढं मला उत्तर दिलं होतं मागच्या आयुक्तांनी. आताचे आयुक्त आताच आले, एकच बैठक झाली, तरी सुद्धा महापौरांना मी म्हटलं की महापौर महोदय, तुम्ही व्यवस्थापनातल्या सर्व लोकांसाठी अत्यावश्यक सेवेतल्या सगळ्यांनाच द्यावं. बेस्ट शिवसेनेच्या ताब्यात, महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात, राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा, असं असताना समन्वय घोळ मागणी केले मी मागितले. कारण काय, कुठल्याच व्यवस्थापनातल्या कामाला नाही दिले, अत्यावश्यक फक्त आरोग्य कर्मचाऱ्याला ती सेवा त्यांनी दिलेली होती. मुंबई आता सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण झेलतीये, अशा वेळेला बेस्ट जे कर्मचारी सेवा देत आहेत त्यांना जास्त संरक्षणाची गरज आहे. मला विचारायचं आहे, रावसाहेब, बेस्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर दुजाभाव कोण करत आणि का करत? हे सरळ सरळ आहे, महानगरपालिका आणि सरकार. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राचं आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये
त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि पीएमपीएल म्हणजे जी तिकडची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे त्यांना 1 कोटी रुपयाचं संरक्षण दिलं गेलेलं आहे, 50 लाख सुद्धा नव्हे. आणि दुर्दैव असं आहे की मुंबई महानगरपालिका ही एशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. केंद्र किंवा बाकीच्या लोकांची गरजच नाही तुम्हाला, तुमचे कर्मचारी आहेत, मुंबईकर जनतेला सेवा देत आहेत, तुम्हाला ते एक्सटेंड करायला प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे ज्या वेळेला सेवा देतो तुम्ही मान्य करता की हा अत्यावश्यक सेवा देत आहे, आणि आज जे लोक मृत्यू पाहत आहेत, म्हणजे आज घरामध्ये अशी स्थिती आहे, मला अनेक फोन येतात की आमच्या बाबांना सांगा नोकरी गेली तरी चालेल पण जाऊ नका कारण जीव महत्वाचा आहे. अशा वेळेला आपण सहानुभूती त्यांच्या बरोबर उभे राहणार नाही, फक्त शब्दांनी काम होत नसतात. आणि काय मागतोय हा विमान कवच आणि पुणे महानगरपालिका जेव्हा देऊ शकते तर मग मुंबई महानगरपालिका का नाही? अनिल पाटणकर, मुंबई महानगरपालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी आहेत, या वेळेला सुद्धा त्या ठेवींच्या आणि किमान त्या ठेवींवरच्या व्याजाला हात नाही लावायचा आपण? हात लावायचाच आहे, हात लावायलाच पाहिजे त्यांनी. आणि मी तुम्हाला सांगतो ना की ह्या कर्मचाऱ्यांच्या विभागासाठी मी सुद्धा भांडतोय, माझं सुद्धा भांडण आहे ते, आणि ते नक्की आपण करून घेऊ त्यांच्याकडून. पण अनिल पाटणकर सारखा माणूस जो पक्षातला वरिष्ठ नेता आहे, इतका जुना जाणता नेता आहे, एकाच पक्षाचं शासन 3 ठिकाणी आहे, उत्तर मिळायला वेळ का लागतोय? वेळ का लागतोय आता मी बघा, मी पूर्ण शासन काय करतोय की आहे, मी एक बॅच समिती अध्यक्ष म्हणून मी बॅचसाठी मांडतोय आणि त्याचा मी उत्तर घेऊन जाईल, मी त्याचा निर्णय घेणारच त्यांच्याकडून. पण बाबा शासन काय, शासन आपापल्या परीने करतंय, शासन आपल्या परीने काम करतंय, केंद्र आपल्या परीने काम करतंय, महापालिका आपल्या परीने सेवा देते. पण पुणे तुम्हाला म्हटलं ना की सुरुवातीला 1 कोटी रुपयाचं विमा कवच देता येतं, मुंबई महानगरपालिकेमधल्या सार्वजनिक परिवहन सेवेतल्या कर्मचाऱ्यांना 1 रुपयाचं विमा कवच मिळत नाही. अनिलजी, अनिल पाटणकर उत्तर अपेक्षित करतोय. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? येतोय, आपण बोला, उत्तर द्या. नाही नाही बघा, मी तुम्हाला माझं तेच सांगणं आहे की मी सुद्धा त्या मागणीसाठी मागणी धरून ठेवले, मी सुद्धा ती मागणी करतोय की द्यायला पाहिजे. म्हणून मी त्या मागणीपासून किंवा त्या मी स्टेटमेंट पासून आटत नाही. मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला पण पत्र दिलं होतं, काल दुसऱ्या दिवशी पण मी रिपीट पत्र दिलं होतं, आज सुद्धा माझी मागणी आहे. आणि आज तुमच्या समोर यायच्या अगोदर मी ते त्यासाठी तुम्ही माझा संपर्क त्या कुठेतरी कामात होत्या म्हणून झालं नाही, पण आज सुद्धा माझं मागणी वारंवार त्या गोष्टींचा पाठपुरावा करतायत, सर्व पातळ्यांवर ते पाठपुरावा करतायत आणि ते कर्मचाऱ्यांसाठी लढतायत. माझी एक शशांकराव आपल्याला थेट प्रश्नार्थक विनंती आहे की या पाठपुराव्याला लक्षात घेता टाळेबंदीचा विचार मागे टाकावा असं तुम्हाला वाटतं का? बेस्टचे कर्मचारी आणि त्याही पलीकडे जाऊन बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्यासाठी आता तयार होतील का? असं आहे की मागणी जी आम्ही केलेली आहे, फक्त ही काही पैशाची मागणी नाही आहे, आपल्या समोरच आलेला आहे. आम्हाला आमचा कर्मचारी हा जिवंत हवा. आमचं सरळ म्हणणं आहे, आम्ही सेवा द्यायला नाकारत नाही, सेवा देत आहोत. बीएससीचा कर्मचारी नेहमी, मग ते बॉम्बस्फोट असतील, पूर आलेला असेल, कधीही मागे हटलेला नाही आणि तो मागे हटतही नाही. आज ज्या वेळेला 13 लोक मृत्यू पावलेले आहेत तेव्हाही बीएससीच्या बसेस सुरू आहेत. ज्या वेळेला 108 लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत, 600 पेक्षा जास्त लोक क्वारंटाईन्ड आहेत, तरी आम्ही सेवा देतो. आमचं फक्त म्हणणं असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, पूर्ण उद्याचा दिवस आहे. पाटणकर जी आहेत, जसं आपण म्हणालात की महानगरपालिकाही त्यांची आहे, बीएससी त्यांची आहे, सरकारही त्यांचं आहे. उद्याच्या दिवसभरामध्ये आमचे फक्त 2 फार महत्वाचे, बाकीचे मुद्दे होत राहतील, 3-1 फार महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये जे आम्ही सांगत आलेलो आहोत की आम्हाला विमा कवच तुम्ही दिला पाहिजे, जेणेकरून आमचं कुटुंब, माझ्या नंतर जर मला असं वाटलं की मी उद्या नाहीये तर माझ्या नंतर माझं कुटुंब सुखरूप राहील, हे मला शाश्वती मिळेल, तर ते आम्हाला विमा कवच हवं. एक जे काही आता कोणी ऍडमिट होते ही चुकीची बाब आहे. जर एका कुटुंब आहोत, बीएसटी आहे, तर आमच्या कर्मचारी तो कुठेही राहत असला तर त्याची ट्रीटमेंटची जबाबदारी ही बीएसटीची आहे. स्वतंत्र व्यवस्था तुम्ही केली गेली पाहिजे, इव्हन स्वॅब टेस्टिंगची सुद्धा व्यवस्था, कारण की आम्ही नॉर्मल सिटीजन नाही आहोत, आम्ही अत्यावश्यक सेवा देत आहोत. आणि त्यातून जी लोक कामावर येऊ शकत नाहीत, अडकलेली आहेत,
आतापर्यंत त्यांचा पगार पूर्ण आला पाहिजे आणि त्यांना आणण्याची व्यवस्था करा. तुम्ही हे तुम्ही फक्त धमकी दिलात की तुम्ही आपण तो बिचारा कुठेतरी अडकलेला आहे तो येणार कसा आहे. बर आता याच्यात एक रावसाहेब मी अधिक माहिती जोडतो. आपण टाळेबंदीची घोषणा केल्याच्या नंतर बेस्ट प्रशासनाच्या वतीनं 3 गोष्टी सांगण्यात आल्या. पहिला मुद्दा असा की जे बेस्टचे चालक वाहक काम करतायत त्यांच्यात आणि प्रवाशांच्या मध्ये एक प्लास्टिकचा पडदा उभारण्यात आलेला आहे. 300 रुपये त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेलं आहे. आणि जर एखादा व्यक्ती दुर्दैवानं दगावला ही सेवा बजावत असताना तर त्याच्या एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय. हे पुरेसं आहे की नाही शशांकराव? हे दिलेलं आहे, मागणी आधीच झालेलं आहे. हे आज नाही, हे एका आठवड्यापूर्वी हे पत्रक निघालेलं होतं आणि त्यातूनही म्हणजे नोकरी देणार ही दिलीच पाहिजे नोकरी. कारण की महानगरपालिकेने धोरण दिलं आणि ते इथे आलं. आमचं म्हणणं आहे नोकरी दिल्यात चांगली गोष्ट आहे, तो त्या कुटुंबाला सहारा मिळतो. पण ते दिलं म्हणून तुम्ही विमा कवच देणार नाही आहात का? ते दिलं म्हणून तुम्ही हॉस्पिटलची सेवा देणार नाही आहात का? ते दिलं म्हणून तुम्ही पूर्ण पगार देणार नाही आहात का? म्हणजे या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि हे काय भरपूर काही मागण्यासारख्या गोष्टी नाही, हे छोट्या छोट्या बाबी आहेत जे आपण आपुलकीने म्हणजे एखादा माणूस एवढा राबतोय. आज मला सांगा की ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या मते 2 पोलीस कर्मी मृत्यू पावले त्यावेळेला तातडीने होम मिनिस्ट्रीनी 50-50 लाख रुपये त्यांना देण्यात आले. इथे आजपर्यंत एवढे लोक मृत्यूमुखी गेलेले आहेत, एकाचीही घोषणा केली गेली का? तुम्ही केलेली नाही. आणि मग विमा कवच नाही तर विमा कवच नसताना तुम्ही घोषणा करू शकत नाही का? त्या कुटुंबाला आधार देऊ शकत नाही का? या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात उत्तराची संधी देऊयात. पाटणकर साहेब, आपल्याकडून आता निर्णायक शब्दाची अपेक्षा करतो. बघा, त्यांनी जे दिले ते त्यांनी ते मान्य केलेले आहे. ते जसं म्हणाले की विमा कवच द्यावं म्हणून त्यांची मागणी होती, तर ती मागणी आम्ही मी सुद्धा ती मागणी पहिल्यापासून लावून धरलेली आहे त्या तिकडे. असं नाही की त्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मी तर म्हणतोय ना की सुरुवातीलाच पत्र त्यांच्या पत्रानंतर ज्यावेळेस जर पोटतिडकीने काम करायची आहे खरंच करायची आपल्याला भासत आहे म्हणून तर मी त्यांच्या पत्राच्या 3 दिवशी 17 तारखेला आम्ही बैठक लावून आणि बैठक लावल्याच्या लावल्या मी सतत सातत्याने त्यांच्याकडून मला कॉन्टॅक्ट नाही झालंय. पण जे जे व्हॉट्सअप फेसबुक जे पण येत आहेत मी ते पुढे पाठवतोय. मी सतत जीएमसी बोलतोय आणि हा जो एक विषय आहे आता तुम्हाला सांगू त्या सेवेतले आज 35,000 लोक आहेत. ते असं पण नाही की उद्या तो कधी तो आजार उद्या जाणार आहे की नाही जाणार आहे. टचचा आजार आहे, कोणाला माहिती सुद्धा. माझ्याकडे तर अशा माझ्याकडे अशा पेशंट आहेत. मी व्हॉट्सअप नगरसेवक आहे. काय होणार आहे थेट उत्तर हवं अनिलजी, फार इकड तिकडचा आता नका बोल. नाही नाही, मी त्यांना विनंती करीन निर्णयासाठी, निर्णय मागणीसाठी मी पण मांडतोय. पण मी त्यांना अजून सुद्धा विनंती करीन की उद्या सोमवार पासून आपण ते म्हणाले ना उद्याचा दिवस आहे परवा दिवस आहे आज काय आज 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 गोष्ट आपण व्यवस्थेतली माणसं आहेत ना. आपणच जर घरात बसायचं ठरवलं, मी लोकप्रतिनिधी आहे, मी जर उद्या जर माझ्याकडे मी कंटेनमेंट पासून जिथे इथे कंटेनमेंट होत आहेत तिथे तिथं त्यांना हॉस्पिटलाइज करायला, त्यांना गाडीत बसवायला, त्यांच्या घरच्यांना क्वारंटाईन करायला आम्ही जातोय तिथे. कारण आपण त्या व्यवस्थेचे भाग आहोत, आपण त्याचे बांधलेले आहोत आम्ही त्यांना. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न याच निमित्तानं शशांकराव यांना शशांकराव यांना विनंती करेन की आपण दोघं मी तुमच्या मी ती मिळावं म्हणून माझी सुद्धा भूमिका आहे. आणि जे ऐकून मी त्यांना विनंती करेन. त्याच मुद्द्यानं पुढचा मुद्दा घेतो शशांकराव साहेब. बेस्ट कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा करत असताना काही गोष्टींची जबाबदारी पण आपसूक खांद्यावर येते. ही भूमिका मान्य करून तुम्ही तुमच्या आंदोलनाचा पवित्रा थंडावायची तयारी करू शकता का? असं आहे, ही जबाबदारी स्वीकारूनच आज गेले 2 महिने आम्ही काम करत आहोत. आपण 2 महिने सातत्याने पत्रव्यवहार केले, भूमिका पहिल्या दिवशी घेतलेली नाही. ज्या दिवशी आज आपण इथे बोलत आहोत आपण क्वार्टर्समध्ये या, त्या लोकांच्या घराकडे या, त्यांची परिस्थिती बघा, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बघा, ज्या अवस्थेमध्ये ते आहेत. जे लोक आता कालच दादर वर्कशॉपचा एक माणूस सुपर हॉस्पिटलला ऍडमिट होता आला, ही इज अंडर डिप्रेशन, अक्षरशः त्याला बोलायला येत नाहीये, लहान लहान पोरं आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आम्हाला हौस आली म्हणून मागत नाही. आणि माझं म्हणणं फक्त एवढं आहे, आम्ही सर्व काही करून थकलो त्यावेळेला ही कॉल दिलेला आहे.
आणि आम्ही काम करायला तयार आहोत, फक्त आम्ही मरायला तयार नाही. आजही म्हणजे मी एक दिवस नाही दीड दिवस आहे हातामध्ये, आजचाही शनिवारचा दिवस बाकी आहे. आणि हे काही रॉकेट सायन्स नाहीये, छोटेसे निर्णय आहेत. सरकारने अर्ध्या रात्रीला बोलवावं, महानगरपालिकेने अर्ध्या रात्रीला. आणि माझं पाटणकरजींना माझी विनंती राहील, आपण तातडीने, कारण की ज्या वेळेला आम्ही अर्धे खचलो काल, ज्या वेळेला माननीय महापौरजींनी सांगितलं की तुम्हाला देणार नाही, हे फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहे, आणि जर तुम्ही असं काही घरी बसलात तर आम्ही नोकर भरती करू, म्हणजे धमकी देता तुम्ही. आमच्या लोकांचे प्राण गेलेले आहेत. लोक आता आज माहिती नाही किती येतील, काल एका दिवसामध्ये 10 आले, 108 झाले, आज 118 होत आहेत की नाही माहिती नाही. अशा परिस्थितीत तुम्ही आम्हाला धमकी देताय. आम्ही लोकांना काम देतोय, आम्हाला फक्त आमचं कुटुंब सुखरूप करून द्या आणि आम्ही आमचं काम करायला तयार आहोत, पण आम्हाला आमचं रक्षण तुम्ही करा. ठीक आहे, रावसाहेब आपली भूमिका कळली. शेवटचं उत्तर अनिल पाटणकरांना द्यायची संधी देऊयात. अनिलजी, अत्यंत सोप्या शब्दात मागणी समोर आली आहे, बेस्ट कर्मचाऱ्यांचा जीव वाचवा, बेस्ट कर्मचाऱ्यांचे रक्षण करते व्हा. अनिल पाटणकर, खूप मोठी जबाबदारी या निमित्तानं तुमचं. शेवटचं एक मिनिट, एका मिनिटात उत्तर अपेक्षित करतो. बेस्ट बेस्टचा कामगार मी तर पहिलाच म्हटलं, त्याला सॅल्यूट करतोय की या सगळ्या सेवा त्या अत्यावश्यक सेवा सुरू करायचं काम तो करतोय, त्याला पोचवायचं काम तो करतोय, त्याच्यामुळे त्या बागडीसाठी बी पीप सुद्धा ठाम आहे. पण आज ही परिस्थिती आल्यानंतर कामगार, अत्यावश्यक सेवेतला कामगार कुठलाही सेवेतला कामगार तिथे काम करताना मरावा आणि 50 लाख मिळावं. 50 लाख ही काय मोठी रक्कम नाहीये, त्या माणसाच्या जीवापेक्षा नाहीये, पण आपण अत्यावश्यक सेवेतले आहोत. आपणच आपण डोक्या आपण अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनी आपण आम्ही लोकप्रतिनिधींनी आम्ही कफन बांधलेलं आहे. म्हणजे आम्ही मरायसाठी जातो असं नाही, आम्ही पण कफन बांधलेलं आहे. पण तरी सुद्धा मी या मागणीसाठी आज सुद्धा महापौरांची परत एकदा महाव्यवस्थापकांशी बोलायला तयार आहे. त्यांना घेऊन शशांकरावांना घेऊन मी मीटिंग तशीच मागणार आहे की बाबा शशांकराव असतील, अन्य युनियनचे अधिकारी पदाधिकारी असतील, सगळ्यांना घेऊन माझी बैठक करायची तयारी. तरी सुद्धा आपल्या माध्यमातून सांगेन की काय ही परिस्थिती उद्या सुद्धा आता बाहेर जाणार आहे. आज मुंबईतले 10,000 आहेत, उद्या 20,000 होणार आहेत, उद्या 1,00,000 होणार आहेत. आज अमेरिका बघा, अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राने नांगी टाकली, तिथं आम्ही आज सांग एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या संख्येमध्ये सुद्धा स्ट्रॉंगली उभे आहोत आणि ते उभं राहतोय आपण या अत्यावश्यक सेवेतल्या ताकदीवरच. म्हणून मला माझी त्यांना विनंती राहील तुमच्या प्रश्नाची, मी ठाम आहे, मी सुद्धा त्या मागणीवर ठाम आहे, पण ही परिस्थिती दाही आहे. बस मला एवढंच म्हणायचंय, आपले आभार मानतो. आपलं उत्तर पोहोचलंय. अनिल पाटणकर वारंवार अत्यावश्यक सेवा असल्याची आठवण करून देत आहेत. दुसऱ्या बाजूला शशांक राव यांचं म्हणणं आहे, बेस्ट कर्मचाऱ्यांचा जीव अत्यंत मोलाचा आहे आणि जीवापेक्षा काही आम्हाला सुद्धा मोलाचा आहे. पण अशी किमान अपेक्षा बाळगूयात की हे दोन्ही घटक परस्परांशी थेट संवाद करतील आणि आत्ताच्या अत्यंत तणावाच्या काळात आंदोलनाचा कुठलाही निर्णय प्रत्यक्षात येणार नाही अशी किमान गरज मुंबईकरांच्या कडून व्यक्त व्हायला हवी आणि तीच या भूमिकेतून मांडतो. आपण दोघेही या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.